नमस्कार, मी आबासाहेब केशव दळवी. गेल्या महिन्यापूर्वी या ठिकाणी मी उपचार घेतले. माझी शुगर त्यावेळेला जवळपास 380 जवळ होती आणि आता उपचार घेतल्यानंतर माझी शुगर जवळपास आता 120 ते 130 आहे. कुठल्याही प्रकारचे औषध गोळ्या घेत नाही आहे, फक्त इथून दिलेला आहार, इथून सांगितलेली व्यायाम, प्राणायाम, योग, ध्यान, साधना करतो. त्यामुळं आता औषधं नसतानाही माझी शुगर नॉर्मल असणं हे माझ्यासाठी अतिशय चांगलं राहतं. तसेच आमच्या वडिलांना सोरायसिसचा आजार होता आणि त्या आजारामुळे ते अक्षरशः वैतागले होते आणि त्यांना ॲलोपॅथीचा उपचार घेऊन उपचार केले, परंतु दिवसेंदिवस तीव्रता वाढत होती, आजार वाढत होता. आणि त्यामुळं शेवटी आता आपल्याला कुठेतरी चांगल्या ठिकाणी दाखवायचं विचार केल्यानंतर परत मी या ठिकाणी अनुज कुंजीमध्ये वडिलांना गेली 10 दिवसापूर्वी ॲडमिट केलं होतं. आज त्यांच्या जो सोरायसिसचं प्रमाण होतं ते जवळपास 50%पेक्षा कमी आले. हे सगळं होत असताना कुठल्याही प्रकारचं औषध त्यांनाही नाही आहे आणि त्यामुळं आज त्यांनाही समाधान आहे आणि सोरायसिस पूर्णपणे बरा होऊ शकतो. परंतु त्याच्यासाठी जे पत्त्याने नियम दिले त्या नियमांचं पालन करणंही गरजेचं आहे आणि त्यामुळं आज वडिलांची जी परिस्थिती आहे ती बघून मलाही समाधान वाटतं की आजार हा बरा झाला आणि बरा झाल्यामुळं जे आम्हाला आनंद आहे तो आनंद कुजीमुळे मिळाला, नितीन पाटील सरांच्या मार्गदर्शनामुळे मिळाला. एवढंच मी या निमित्ताने आपल्याला सांगायची.